आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 70 वर्षे सत्ता भोगून ही योजना ग्रामीण भागात पोहोचल्या नाहीत. भाजपा सरकारने केवळ 4 वर्षात योजना तळागाळात पोहोचवल्या. 70 वर्षाची सत्ता भोगलेल्या काँग्रेस पक्षाने केंद्रातील कोणतीही योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवली नाही. मात्र केवळ 4 वर्षातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने अनेक महत्वाकांक्षी योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवून सर्वांगीण विकास केला असल्याचे प्रतिपादन आप्पासाहेब सौंदलगे यांनी व्यक्त केले. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे आमदार शशिकला जोल्ले, आमदार महंतेश कवडगिमठ आणि जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वल योजनेअंतर्गत इंगळी येथील जनतेला मोफत गॅस वितरण समारंभात आप्पासाहेब सौंदलगे बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला योजनेतून मंजूर झालेल्या मोफत गॅसचं वितरण आशा ज्योती मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शंकर पवार, सुरेश भोसले, राजाराम धावडे, शिवाजी शिंदे, नंदकुमार कांबळे, दिलीप पवार, अशोक अडसुळे, आप्पासाहेब सौंदलगे, गुंडा अलासे, आप्पासाहेब शेट्टी, अजित चिंगरे, बाबासाहेब धावडे, मारुती अपराज, अण्णासाहेब चौगले, वाल्मिक माने, राहुल चत्राटे, रमेश माने, विलास पवार, राजू चौगले, अण्णासाहेब चौगले यांच्यासह इंगळीतील प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. ಇಡೀ ದೇಶ ತುಂಬ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಬಡವರ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಳನ್ನು ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜನಾಂಗದ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಕಾಪಾಡಿಸಲು ಮೋದಿ ಅವರು ಹಲವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಂದರೆ ಇದು ಉಜ್ವಲ ಗ್ಯಾಸ್ ಯೋಜನೆ. ಅದು ಇವತ್ತು ಸಮರ್ಪಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಔಪಚಾರಿಕವಾಗಿ ಒಂದು 11 ಗ್ಯಾಸ್ ಪ್ಲಾಂಟ್ ಇವತ್ತು ನಾವು ಜನರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅವರು ಅದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಜ್ಯೋತಿಪ್ರಸಾದ್ ಅವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ನೆರವೇರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಧನ್ಯವಾದ.